गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्याच घरी विराजमान झालेले आहेत आणि म्हणूनच बाप्पांचा सगळ्यात आवडतीचा प्रसाद म्हणजे मोदक हे एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम झटपट कसे बनवायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया प्रथम आपण त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात एक वाटी दूध एक वाटी मिल्क पावडर अर्धी वाटी साखर आणि तीन ते चार चमचे तूप मी इथे एक पॅन घेतले आहे त्यामध्ये आपण हे एक वाटी दूध घालून घेऊयात आता आपण अर्धी वाटी साखर घालून घेऊयात गॅस इथे मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे साखर दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे साखर दुधामध्ये पूर्णपणे विरघळल्यानंतरच आपण त्यामध्ये हे एक वाटी मिल्क पावडर घालून घ्यायचं आहे मिल्क पावडर घालत असतानाच दुसऱ्या हाताने आपल्याला ते चमच्याच्या साह्याने सतत हलवत राहायचं आहे थोडे वेगळ्या आणि अतिशय सोप्या पद्धतीने हे मोदक आपण बनवणार आहोत चवीला सुद्धा एकदम मस्त लागतात आणि आठ ते दहा दिवस निवांत टिकतात पहिल्यांदाच मोदक बनवणाऱ्यांना सुद्धा हे मोदक पटकन एकदम परफेक्ट जमतील तुम्ही बघू शकता मिल्क पावडर दुधामध्ये छान मिक्स झालेली आहे आणि मिश्रण थोडे घटसरही झालेलं आहे गॅसची फ्लेम कुठेही आपल्याला हाय करायची नाही आहे आपण मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे फक्त चार साहित्य वापरून हे मोदक आपण बनवत आहोत घाई गडबडीच्या वेळी प्रसाद काय करायचा हा प्रश्न असतो तेव्हा ह्या प्रकारचे तुम्ही मोदक बनवू शकता फक्त दहा मिनिटामध्ये हे मोदक तयार होतात झटपट आणि सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की करून पहा तुम्ही बघू शकता मिश्रण घट्ट होत आहे आता आपण त्यामध्ये हे तीन ते चार चमचे तूप घालून घेऊयात तूप छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी गाईचं तूप वापरलेलं आहे गॅसची फ्लेम आता थोडी लो करून घ्यायची आहे आणि सतत हलवत राहायचं आहे मिश्रण पूर्णपणे घट्ट झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हे असंच थोडं थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे मिश्रण आपलं आता हे थंड झालेलं आहे आता आपण मोदक करायला घेऊयात तुम्ही बघू शकता छान हे घट्टही झालेलं आहे आणि आता अजिबात हाताला चिटकतही नाही आहे प्रथम आपण मोदकाच्या साच्याला तूप लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडला त्यानंतर असे थोडे थोडे सारण भरून घ्यायचं आहे दोन्ही साईडला थोडं थोडं आपण घालून घ्यायचं आहे थोडं प्रेस करून आपल्याला हे भरून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला कळ्यांचा आकार छान येईल एक्स्ट्रा झालेलं सारण जे बाहेर आलेलं आहे आणि खालूनही थोडं बाहेर आलेलं आहे ते आपण काढून घ्यायचं आहे आणि अंगठ्याच्या साह्याने छान आतमध्ये प्रेस करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मोदक आपले छान तयार झालेलं आहे आणि आपण असे अलगद काढून घ्यायचं आहे मोदक एकदम छान आणि परफेक्ट झालेले आहेत आपण अजून एखादा मोदक करून बघूयात प्रत्येक मोदक बनवण्याच्या आधी तूप लावून घ्यायलाच पाहिजे असं काहीही नाही पण जर सारण मोदक पात्राला चिटकत असेल तर तुम्ही तूप लावून घ्यायचं आहे आपण दोन्ही साइडला प्रेस करून भरलेला आहे सारण आता आपण साईडचं जे आहे ते काढून घेत आहोत आणि खाली अंगठ्याच्या साह्याने थोडं प्रेस करून घेत आहोत खूपच सोपी पद्धत आहे नक्की करून बघा तुम्ही बघू शकता एकदम छान आणि इझिली मोदक बनवून होत आहेत सेम असेच आपल्याला बाकीचेही मोदक करून घ्यायचे आहेत एक वाटी मिल्क पावडरमध्ये माझे इथे अकरा मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग भेटूयात परत एका नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद